तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कवर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनी नक्कीच पाहायचं आहे. आणि तसेच महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य महत्त्वाचे असणारे 420 पेजेसची मी PDF तयार केलेली आहे. ती PDF सर्वांनीच नक्कीच घ्यायचा आहे. जोही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, घेण्यासाठी PDFला स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्यानंतर QR कोड दिला जाईल. 149 पेमेंट केल्याच्यानंतर लगेच PDF दिले जाईल आपल्या सर्वांना ते ईमेलवर. तर नक्कीच घ्या. सुपरकास्टला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या. सुपरकास्टला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा जो आहे कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? सर्वात जास्त समुद्र किनारा असलेला जिल्हा. ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे, रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी संविधान सभेमध्ये प्रत्येकी एक जागा मिळवणारे एकूण किती पक्ष होते ते विचारलेले आहे. कशामध्ये? संविधान सभेमध्ये प्रत्येकी एक जागा मिळवणारे सदस्य. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे. एकूण 7 सदस्यांना संविधान सभेमध्ये प्रत्येकी एक जागा प्राप्त झालेली होती. कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. कर्करोग म्हणजेच आपला जो कॅन्सर आपण ज्यांना म्हणत असतो इंग्रजीमध्ये, रोगावर उपचारासाठी कशाचा वापर होत असतो? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. कोबाल्टचा जो वापर आहे कर्करोगावरील उपचारासाठी होत असतो. दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? स्कूलचे नाव आहे दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे 1 कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना केलेली होती. प्रत्येक नवीन वर्षामध्ये सर्वात पहिला दिवस जो असतो तो कोणता साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक वर्षात पहिला दिवस कोणता साजरा होत असतो? ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे. शिक्षण दिन जो आहे, शिक्षक दिन जो आहे, सर्वात पहिले नवीन वर्षामध्ये साजरा केला जाणारा दिवस आहे. नीलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्वत आहे नीलगिरी पर्वत मधील सर्वात उंच शिखर. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दोडाबेटा हे शिखर नीलगिरी पर्वतातील सर्वात उंच असलेले आहे. कृषी निर्यात बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदराला ओळखतात ते विचारलेलं आहे. कृषी निर्यात बंदर म्हणून ओळखले जाणारे बंदर. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. एन्नोर बंदराला कृषी निर्यात बंदर असे म्हटले जात असते. तर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या मार्गाने सरकारला जास्त जो आहे सर्वाधिक उत्पन्न मिळतात ते विचारलेलं आहे. सर्वाधिक उत्पन्न सरकारला कशामुळे प्राप्त होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कर मार्गाने जे आहे सर्वात जास्त उत्पन्न सरकारला मिळत असते. शेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. शेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2. पारनेर हा तालुका शेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भारताला कोणत्या रुग्णाची राजधानी म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. आपला जो भारत देश आहे देशाला कोणत्या रुग्णाची राजधानी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मधुमेह रुग्णाची राजधानी भारताला म्हटले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे. शरीरातील थायरॉईड ग्रंथीचे जे पोषण आहे खालीलपैकी कोण करते ते विचारलेलं आहे. ग्रंथीचे नाव आहे थायरॉईड ग्रंथीचे पोषण कोण करते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. आयोडीन जो आहे थायरॉईड ग्रंथीचे शरीरामध्ये पोषण करत असते. पुढचा प्रश्न पाहूया, वर्षातील उन्हाळा हा जो आहे कोणत्या महिन्याच्या शेवटी संपतो विचारलेलं आहे. उन्हाळा हा ऋतू कोणत्या महिन्याच्या शेवटीला संपतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. उन्हाळा जो आहे मे महिन्याच्या शेवटी संपत असतो. पुढचा प्रश्न पाहूया, शरीराला फॉस्फरस हे खालीलपैकी कशापासून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते विचारलेलं आहे. फॉस्फरस सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्राप्त कशापासून होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. शरीराला फॉस्फरस जे आहे पालेभाज्या मेथी अन्नधान्य या सर्वापासून जे आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्राप्त होत असते.
हेमोग्लोबिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून होते ते विचारलेलं आहे. हेमोग्लोबिनची निर्मिती कशापासून होत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, लोह. या खनिज द्रव्यापासून हेमोग्लोबिनची निर्मिती होत असते. पतित पावन हे जे मंदिर आहे, मंदिराची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती विचारलेलं आहे. मंदिराचे नाव आहे पतित पावन हे मंदिर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली होती. शूद्रपूर्वी कोण होते हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे, कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेलं आहे ते विचारलेलं आहे. ग्रंथाचं नाव म्हणजेच शूद्रपूर्वी कोण होते हा प्रसिद्ध ग्रंथ. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते विचारलेलं आहे. तंबाखू उत्पादन सर्वात जास्त करणारा जिल्हा. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन होत असते. भारतातील गव्हर्नर जनरलला नंतर काय म्हणून ओळखले जावं लागले ते आपल्याला सांगायचं आहे. जे गव्हर्नर जनरल होते त्यांना नंतर चालून काय म्हटले जात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, गव्हर्नर जनरलला नंतर भारतामध्ये व्हाईस राय या नावाने ओळखले जाऊ लागलेले होते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो विचारलेलं आहे. नाशिक हा जिल्हा कशाचा जिल्हा म्हटला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, द्राक्षांचा जिल्हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला म्हणतात. पंडित रमाबाई यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता इंग्लंडला गेल्यानंतर विचारलेलं आहे. महिला व्यक्ती आहेत पंडित रमाबाई यांनी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे पंडित रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव केलेला होता. आयोडीन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. दिवसाचे नाव आहे आयोडीन हा दिवस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे, 1 म्हणजेच 21 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये आयोडीन दिवस म्हणून साजरा होत असतो. वंदे मातरम गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. तर हे जे कवी आहे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध होते विचारलेलं आहे. वंदे मातरम हे गीत लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, बंगाली भाषेतील पवित्र कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी होते. उमाजी नाईक हे खालीलपैकी कोणत्या जमातीचे होते ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत उमाजी नाईक हे कोणत्या जमातीचे होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे, रामोशी जमातीचे उमाजी नाईक यांनी होते. पुढचा प्रश्न पाहूया, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यात घडला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. जो अतिशय प्रसिद्ध आहे जालियनवाला बाग हत्याकांड तो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे, पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हा घडून आलेला होता. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणता व्यक्ती करतो विचारलेलं आहे. कोणते व्यक्ती आहेत निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करणारा व्यक्ती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे, राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करत असतो. डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे कोणी लिहिलेला आहे ते विचारलेलं आहे. ग्रंथाचे नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. आत्माराम पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केलेला जो समाज आहे तो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे, प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती. सर्च लाईट या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत किंवा होते विचारलेलं आहे. वृत्तपत्राचं नाव म्हणजेच सर्च लाईट हे वृत्तपत्र, वृत्तपत्राचे संपादक. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, राजेंद्र प्रसाद यांनी सर्च लाईट या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये प्रत्यक्ष संबंध कोणत्या पद्धतीने येत असे ते आपल्याला विचारलेलं आहे. कसे कोणामध्ये? शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे, रैतवारी पद्धतीमध्ये शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये प्रत्यक्ष संबंध येत हो असे. पुढचा प्रश्न पाहूया, मेघाचे लोखंडे हे सत्यशोधक समाजाच्या कुठल्या शाखेचे अध्यक्ष होते ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत मेघाजी लोखंडे आणि समाज आहे सत्यशोधक समाज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे, मुंबई येथील शाखेचे सत्यशोधक समाजाच्या मेघाजी लोखंडे अध्यक्ष होते.
जगामध्ये सर्वात जास्त एकसिंगी गेंडा खालीलपैकी कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ते विचारलेलं आहे. भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये विचारलेलं आहे एकसिंगी गेंडा सर्वात जास्त कुठे आहे. ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये एकसिंगी गेंड्याची संख्या सर्वात जास्त आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी कोणत्या प्रांतात सतीबंदी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीबंदी कोणत्या प्रांतात केली होती. ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बंगाल प्रांतामध्ये सतीबंदी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केलेली होती. नौकेनी पूर्ण जगाला चक्कर मारणारी किंवा घालणारी भारतीय महिला विचारलेली आहे कोण होत्या ते नौकेने पूर्ण जगाला चक्कर मारणारी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे उज्ज्वला पाटील यांनी नौकेने पूर्ण जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला व्यक्ती ठरलेली आहे. अजिंठा लेण्यामध्ये एकूण किती लेण्यांचा समावेश आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. जे आपल्या अतिशय प्रसिद्ध अजिंठा लेण्या आहेत त्यामध्ये ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे. एकूण 30 लेण्यांचा समावेश जो आहे अजिंठा येथील लेण्यामध्ये झालेला आहे. या ठिकाणी लोण्यामध्ये पाण्याचे जे एकूण प्रमाण असते ते किती टक्के असते ते आपल्याला विचारलेलं आहे. कशामध्ये लोण्यामध्ये पाण्याचे प्रमाण या ठिकाणी विचारलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी 15-16% जे आहे लोण्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते. या ठिकाणी अंतरिक्षमध्ये सर्वात जास्त गुरुत्व आकर्षण खालीलपैकी कोणाकडे असते ते आपल्याला सांगायचं आहे. कशामध्ये अंतरिक्षमध्ये सर्वात जास्त गुरुत्व आकर्षण. ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ब्लॅक होलकडे अंतरिक्षमध्ये सर्वात जास्त गुरुत्व आकर्षण बल असते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली खालीलपैकी कोणते राज्य येतात ते आपल्याला विचारलेलं आहे. किती राज्य येतात एकूण 2 मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली येतात तर ते 2 कोणते आहेत. तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र आणि गोवा हे 2 राज्य मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली आहेत. नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ट्रॉफीचं नाव म्हणजेच नायडू ही प्रसिद्ध ट्रॉफी. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे बुद्धिबळ खेळाशी नायडू ट्रॉफी ही संबंधित आहे. खेतान ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेली आहे ते विचारलेलं आहे. ट्रॉफीचं नाव म्हणजेच खेतान ही प्रसिद्ध ट्रॉफी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी 2 बुद्धिबळ खेळाशी जो आहे खेतान ट्रॉफी देखील संबंधित आहे. राष्ट्रपती विरोधी महाभियोग प्रक्रिया कोणत्या कारणास्तव चालवता येते ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राष्ट्रपती यांच्याविषयी महाभियोग प्रक्रिया कोणत्या कारणास्तव चालवता येते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे घटनेचे उल्लंघन केल्या कारणास्तव राष्ट्रपतींवर महाभियोग प्रक्रिया चालवता येत असते. कोणत्या सभागृहामध्ये महाभियोग प्रक्रिया सुरू करता येते ते विचारलेलं आहे. जी राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोग प्रक्रिया आहे कोणत्या सभागृहात सुरू करता येते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे 3 म्हणजेच या ठिकाणी राज्यसभा लोकसभा दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहामध्ये राष्ट्रपतींविरोधी महाभियोग प्रक्रिया चालवता येत असते. मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये येते ते विचारलेलं आहे. पठाराचे नाव आहे मांजरा हे पठार कोणत्या भागात येते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे मराठवाडा भागामध्ये मांजरा पठार आपल्याला पाहावयास मिळते. राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची जी सूचना असते ती किती दिवसाआधी दिली जाते ते विचारलेलं आहे. राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेची सूचना किती दिवस आधी दिली जाते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे 14 दिवसाआधी जे आहे राष्ट्रपती यांना महाभियोग प्रक्रियेची सूचना दिली जाते. भारतात सर्वात शेवटी स्थापन झालेले उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे. जे की सर्वात शेवटी स्थापन झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे अमरावती उच्च न्यायालय भारतामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेले आहे. कुटुंब दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. कोणता दिवस तर कुटुंब दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे 15 मे या दिवशी जे आहे कुटुंब दिवस हा साजरा केला जात असतो. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांना आवडली आहे. त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्यायचं आहे. जे आपल्यासाठी महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे 420 पेजेसची PDF तयार केलेली आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्यानंतर QR कोड दिला जाईल. 149 पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच आपल्याला ते PDF दिले जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. मिळतो का नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर